भाजप आणि शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात येतोय. सत्तेला लाथ मारू या ऐतिहासिक वाक्याला श्रद्धांजली अशा आशयाची पोस्टर्स लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिवसेनेवर हल्ला केलाय. हे पोस्टर्स सेनाभवनसह संपूर्ण मुंबईभर लावण्यात आली आहेत. शिवसेनेने 4 वर्ष केवळ सत्तेतून बाहेर पडण्याच्या घोषणा दिल्या, मात्र निवडणुकीत युती केली असं म्हणत आता विरोधकांकडून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसने शिवसेनेला टार्गेट केलंय. उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला लाथ मारू या ऐतिहासिक वाक्याला श्रद्धांजली वाहत असल्याचे पोस्टर्स सेनाभवनच्या परिसरात लावण्यात आले. या बोचऱ्या टीकेनंतर आता शिवसेना ही पलटवार करण्याची शक्यता आहे. दरम्यान हिंदुत्व, देशावरचं दहशतवादाचं संकट अशा अनेक कारणांचा हवाला देत भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र लढणार असं असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय. मात्र युती झाल्यानंतरही दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करण्याचे टाळतील का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.